जगाला प्रेमाचा संदेश देणारे महामानव येशू ख्रिस्त तो कालच म्हणजे 15 तारखेला 15 फेब्रुवारीला ज्यांची जयंती आपण मोठ्या थाटामाटानं साजरी केली क्रांतिसूर्य राष्ट्रसंत सेवालाल महाराज ज्याने या देशाला समाजाला ज्ञानजो छानजो पचच मानजो या माध्यमातून म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा माहिती आधी जाणून घ्या त्याची पडताळणी करा आणि त्यानंतर ती गोष्ट मान्य करा म्हणजे त्याचा अर्थ ज्ञानजो छानजो पचच मानजो हा त्याचा अर्थ आहे असे राष्ट्रसंत सेवालाल महाराज ज्यांनी या देशाला दोन छत्रपती दिले व रयतेच राज्य निर्माण करण्यासाठी अतोनात अशा प्रकारचा प्रयत्न केला अशा आमच्या माजीजाऊ बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना गाथाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे संत तुकाराम महाराज विद्याविने मती गेली मतीविने नीती गेली नीतीविने गती गेली गतीविने वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे विचार मानणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्या काळामध्ये स्त्रियांना अंगभर कपडे परिधान करण्याचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये बहुजन समाजातील स्त्रियांना अंगभर कपडे परिधान करण्याचा अधिकार मिळून देणारे शहीद टिपू सुलतान रहमतुल्लाह अलैह वयाच्या 14 वर्षी 4 ग्रंथ लिहिणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज ज्याने बुधभूषण हा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला नखशिके नायकाभेद व सत्सार हे 4 ग्रंथ लिहिणारे असे बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराज 12व्या शतकामध्ये आंतरजाती विवाह करणारे व 770 शरणांना एकत्रित करून या बहुजन समाजाला न्याय समता बंधुता प्रस्थापित करून अनुभव मंडप निर्माण करणारे महात्मा बसवण्णा गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय अरावत गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय अरावत अंग झटकून निघ बाहेर घे पिंगीवर धाव जग बदल घालून धाव सांगून गेले मज भीमराव सांगून गेले मज भीमराव हे विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी या देशाला या समाजाला न्याय समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्राणांची देखील आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथमतः मी मानाचा सलाम करतो व आज मादलापूर या गावामध्ये बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या समितीचं सर्वप्रथमतः मनातून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण खरोखरच आमच्या महापुरुषाची जयंती प्रबोधनाच्या माध्यमातून साजरा करण्याचं कार्य या मादलापूर शिवजयंतीच्या शिवप्रेमीने केलेलं आहे आमच्या माता भगिनीने केलेलं आहे या गावातील असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कमिटीने व गावातील असणाऱ्या सगळ्यांच्यावर उपस्थित असणारे आमचे माझ्यासोबत आलेले आमचे डॉक्टर पुरुषोत्तम मोरे प्रोटॉन विभागीय अध्यक्ष माझ्यासोबत आलेले आमचे सामाजिक कार्यकर्ते माननीय सनावला खान साहेब त्याचबरोबर जियाभाई सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सहभाग घेणारे आमचे मुख्याध्यापक अब्दुल मलिक पटेल सर त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये नेहमी सर्व सामाजिक चळवळींना सोबत घेऊन जाणारे त्यांना नेहमी मदत करणारे आमचे डॉक्टर जैद हमजा फिजिओथेरपिस्ट त्याचबरोबर आमच्या सोबत आलेल्या इतर पदाधिकारी या गावातील असणारे सर्व नागरिक महिला भगिनी विद्यार्थी व सर्व वयस्कर मंडळी आज आपण जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व जमा आहोत आपण जयंती करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जमा आहोत मात्र जयंती हा नेमका काय आहे किंवा जयंतीचा नेमका उद्देश काय असतो हा आपण त्याचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे कारण थोडस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मला एक 4 दिवसापूर्वी आमचे संभाजी ब्रिगेडचे मित्र देवभाऊ घंटे व त्याचबरोबर त्यांचे असणारे पदाधिकारी जितेंद्र सर यांनी मला सांगितलं की सर मादलापूर या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच या प्रबोधनाच्या माध्यमातून जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या जयंतीनिमित्त आम्हा 3 व्याख्यातांना त्यांनी बोलवलेलं आहे 19 तारखेला माझं व्याख्यान आहे
उद्या आमचे डॉक्टर बालाजी जाधव औरंगाबादचे प्रसिद्ध शिवव्याख्याते आहेत, त्यांचं व्याख्यान आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला आमचे मित्र सिद्धेश्वर लांडगे, त्यांचं व्याख्यान आहे. मला खरोखरच खूप आनंद वाटला. मी देवाबाला सांगितलं जरी की माझं दुसरीकडे शिवजयंतीच्या निमित्ताने तारीख होती, परंतु मादलापूरमध्ये मी पहिल्यांदा स्वीकार दिला की मी 100% या जयंतीनिमित्त येणार आहे. तर मित्र हो, जयंती नेमकी साजरी का करायची? जयंत्या तर अनेक साजरा होतात, परंतु आमच्या या महापुरुषांनी जयंती साजरी करा किंवा आमच्या नावाचा जय जयकार करा, आमच्या फोटोला हार घाला असं कधी सांगितलेलं नाही. मात्र तरी देखील आम्ही जयंती साजरी करतो. मात्र त्यांनी एक सांगितलेलं आहे की आमच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा आमचे राहिलेले जे अधुरे कार्य आहेत, तर ते अधुरे कार्य तुम्ही समाजांच्या तळागाळापर्यंत येऊन जाण्याचं काम करा. मग त्यांचे राहिलेले अधुरे कार्य कोणते आहेत, तर ते अधुरे कार्य पूर्ण करायचं काम आम्हाला दिलेलं आहे. आणि या महापुरुषांना आम्ही फक्त डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना आम्ही डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आता सांगितलं की आमच्या महापुरुषांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे. कोणत्याही महापुरुषानं एका जातीपुरतं किंवा एका धर्मापुरतं कधीही काम केलेलं नाही. आपण जसं पाहिलं, महामानव गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेपर्यंत या सर्व महापुरुषांचा थोडासा जर इतिहास आपण जर पाहिला, तर या सर्व महापुरुषांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे व एकमेकांचे विचार समाजामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मानलेलं आहे. गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला काय अरवत, अंग झटकून निघे बाहेर घे पिंडीवर धाव, जग बदल घालून गाव सांगून गेले माझे भीमराव, सांगून गेले माझे भीमराव. म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु मानलेला आहे. इतिहास जर पाहिला तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांनी जिथं जिथं किल्ले बांधले, तर त्या प्रत्येक किल्ल्यामध्ये त्यांनी मस्जिद बांधण्याचं काम केलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी कसे असू शकतात? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं जिथं किल्ले बांधले तिथं तिथं मस्जिद बांधलेली आहे. आणि आपल्या सैन्यांना हा आदेश दिलेला होता की तुम्ही युद्धाच्या प्रसंगी तुम्हाला जिथं कुठं कुराण जर दिसेल तर तो इज्जतीने मस्जिद मध्ये नेऊन ठेवा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास कुराणावर होता. आणि त्यावेळेस त्यांनी एक जीआर देखील काढलेला होता. तो जीआर मी आज आमचे प्राध्यापक पुरुषोत्तम भोरे सरांना पाठवलेला आहे. कुराण हा आसमान आहे. कुराणचं भाषांतर करण्यासाठी त्यावेळेस 25,000 रुपयाची देणगी दिलेली होती छत्रपती राजेश्री शाहू महाराज, ज्यांना आपण आरक्षणाचे जनक असं म्हणतो. तर त्यांनी कुराणाचं भाषांतर करण्यासाठी 25,000 रुपयाची देणगी दिलेली होती. मग हा जर इतिहास असेल तर मग हा इतिहास आमच्या समोर का आला नाही? छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी कसं काय होते? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर वार केला, तर तो वार आपल्या छातीवर घेणारा त्यांचा विश्वासू सेवक मदारी मेहतर हा मुस्लिम होता. तर मग छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी कसे काय असू शकतात? हा इतिहास आपण समजून घेणे गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये 200 बखरी लिहिल्या गेल्या साहित्याच्या माध्यमातून, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा होते असा इतिहास दाखवलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे राजा नसून, राजा तर होतेच होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, वैज्ञानिक होते, उत्तम गणितीय होते,
आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये कशा माध्यमातून प्रशासन करता येईल आणि कोणावरही कधी अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी एक उत्तम अशा प्रकारचं प्रशासन नेमलेले होते। त्यांच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये कर्मकांडावर आधारित एक साहित्य लिहिले गेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मकांडावर आधारित साहित्य लिहिलेलं आहे, कारण त्यांचाच मुलगा छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 14 वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण ग्रंथ लिहिलेला आहे। नायकाभेद, नकशिके आणि सत्सार हे चार ग्रंथ वयाच्या 14 वर्षी लिहिलेला आहे। आज आमचे विद्यार्थी 10वीमध्ये असतात, 12वीमध्ये असतात, बीए मध्ये असतात, एमए मध्ये असतात, शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोठमोठ्या डिग्र्या घेतात, परंतु आमच्या महापुरुषाचा इतिहास त्यांना माहित आहे का? माहित नाही। का माहित नाही? एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केलेली आहे अशी नोंद नाही। बघा तुम्ही इतिहास करून, कारण त्यांनी सांगितलेलं होतं, आदेश दिला होता, माझ्या शेतकऱ्याच्या बेटाला देखील हात लावता कामा नये। जर कोणी अशा प्रकारचा अपप्रकार केला तर त्याला शिक्षा देण्याचं काम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कुलवारी भूषण, नागवंशीय, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। जगामध्ये अनेक राजा होऊन गेले, अनेक महाराजा होऊन गेले, मात्र कुणालाही छत्रपती हा पदवी दिली गेलेली नाही। दोनच छत्रपती आहेत, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। हा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही। मात्र आज आपण थोडस पाहिलो तर आज आपला इतिहास बघा, दररोज पेपरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आपण ऐकतो आणि ती बातमी कुठेतरी कोपऱ्यामध्ये बातमी असते। आज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। शेतकरी आत्महत्या खुशी खुशी मध्ये करतो का, आनंदामध्ये करतो का? लॉकडाऊन लागल्यानंतर फक्त मी बातमी वाचत होतो, फक्त मराठवाड्यामध्ये 2 महिन्यामध्ये 1700 शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केली। हा तर इतिहास आमच्या महापुरुषांचा नाही, आम्ही तर वरच्या प्रगती करायला पाहिजे, मग आमची अधोगती कसं व्हायला लागली? आज जगामध्ये 200 विद्यापीठ आहेत, आमचे प्राध्यापक पुरुषोत्तम मोरे सरांना माहित आहे, 200 विद्यापीठ आहेत, टॉपचे 200 विद्यापीठ आहेत। तर त्या 200 विद्यापीठामध्ये भारताचं एक विद्यापीठ नाही। आपण म्हणतो 70 वर्ष झालं आपण स्वातंत्र्य झालो, 70 वर्ष झालो स्वातंत्र्याला, मग आमचं स्वातंत्र्य मिळालं का? आम्हाला न्याय हक्क अधिकार मिळाले का? ज्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मौलिक अधिकार मिळवून दिले, या देशातील असणाऱ्या सगळ्या समाजातील, बहुजन समाजातील, उच्च वर्णातील असणाऱ्या सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मौलिक अधिकार मिळवून दिले, त्याला फंडामेंटल राईट्स। मौलिक अधिकार म्हणजे ते मौलिक अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देखील अधिकार नाही की ते नागरिकांचे मौलिक अधिकार हिरावून घेऊ शकतात। हे संविधानामध्ये 395 कलमाच्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे। ज्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमध्ये विचारलं गेलं, भारताचा इतका मोठा संविधान तुम्ही लिहिलेला आहे, तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारचा त्रास झाला असेल, कोणत्या अडीअडचणी आल्या असतील? कारण त्यांच्या समितीमध्ये 7 सदस्य होते, काही जण आजारी पडले, काही जण वारले, काही जण त्याला पॅरालिसिस झाल्यामुळे 7 सदस्य देऊ शकले नाही, मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं। तर त्यावेळेस त्यांना इंग्लंडमध्ये विचारलं गेलं, तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारचा त्रास झाला असेल, कशा प्रकारची अडचणी आल्या? तर त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला संविधान लिहिण्यासाठी कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या राजाने दिलेलं जे रयतेचं राज्य होतं, तर ते रयतेचं राज्य माझ्या डोळ्यासमोर होतं, म्हणून मला संविधान लिहिण्यासाठी कोणताही त्रास झालेला नाही। म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ज्या माणसाचं शिक्षण हे 1.5 दिवसाचं होतं, जरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली तर सर्व महापुरुषांचे विचार या ठिकाणी आहेत आणि या महापुरुषांनी एकमेकांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे तर ते संविधान पुढे घेऊन जाण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे।
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलं तर ते संविधान म्हणजे रयतेचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य, आणि तेच रयतेचं राज्य म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेने 1873 ला सत्यशोधक चळवळ स्थापन केलेली होती, तर ती सत्यशोधक चळवळ म्हणजेच रयतेचं राज्य आहे। कारण त्या कालामध्ये असणाऱ्या ज्या व्यवस्था होत्या तर त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये यांनी काम केलेलं होतं। म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उडकून काढली आणि माझ्या राजाची स्थिती आहे हे त्यांनी दाखवून दिलं। आज आपण जे छत्रपती शिवाजी महाराज पाहतोय तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं विद्रूपकरण केलेलं होतं। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो आपण पाहतो तर तो फोटो काढणारा मीर मोहम्मद हा मुसलमान होता, हा महात्मा फुलेने त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे। कारण महात्मा फुलेने ज्या वेळेस ती व्यवस्था होती तर त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून चार ग्रंथ लिहिले। पहिल्यांदा गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा आसूड आणि सत्सार हे चार ग्रंथ लिहिले त्या कालावधीमध्ये। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे आंदोलन केलेलं होतं तर ते आंदोलन म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिलेला ग्रंथ आहे। एकमेकाचे विचार आहेत। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये वर्ण व्यवस्था होती, वर्ण धर्म होता, वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण सर्वात उच्च, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र अशा प्रकारची वर्णव्यवस्था होती। याच वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे। कारण या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये आमच्या बहुजन समाजाला न्याय हक्क अधिकार नव्हता। वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आंदोलन केलेलं आहे, रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे, मात्र ही वर्णव्यवस्था आम्हाला दाखवली जात नाही। आज काय दाखवलं जातं? नाव आमच्या महापुरुषाचं घेतलं जातं, नाव आमच्या महापुरुषाचं पुढे केलं जातं आणि समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं जातं आणि मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं। आज देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे हिंदू आणि मुस्लिमची समस्या आहे, हिंदू आणि मुस्लिमची समस्या आहे, हिंदू आणि मुस्लिमची समस्या आहे। आमच्या डोक्यामध्ये फिट बसतं की देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही हिंदू मुस्लिमची समस्या आहे। आमचा युवक, आमचा तरुण, आमचा बहुजन समाज या गोष्टीचा विचार करत नाही, खरा इतिहास वाचत नाही, खऱ्या इतिहासाची पडताळणी करत नाही। या देशामध्ये वर्णव्यवस्था ही कोणी आणली? वर्णव्यवस्था ही मुसलमानांनी आणली का या देशामध्ये? त्याचं उत्तर आहे नाही। जाती व्यवस्था मुसलमान आणलेली का? त्याचं उत्तर आहे नाही। जाती व्यवस्थेचा विचार केला तर आज भारतामध्ये आत्ताचा जर आकडा काढलो तर एससी मध्ये 1740 जाती आहेत, एसटी मध्ये 750 जाती आहेत, ओबीसी मध्ये 3443 जाती आहेत, 3443 जाती आहेत आणि समानतेला मानणारे धर्म आहेत। जसं सर्वात पहिल्यांदा जैन धर्म भारतामध्ये आला, ख्रिश्चन धर्म आहे, लिंगायत धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे, शिव धर्म आहे, हे समानतेला मानणारे धर्म आहेत। मग समानतेला मानणाऱ्या धर्माला जर लोकांनी मान्य केलं असेल तर मग देशामध्ये विषमतेला मानणारा धर्म आहे असा त्याचा अर्थ निघतो आणि त्याच विषमतेच्या आधारावर या देशामध्ये आमच्या समाजाला गुलाम करण्याचं षडयंत्र केलं गेलं। वर्णव्यवस्थांनी गेली, विचार करण्यासारखी गोष्ट आहे साथीओ। आमच्या भारताचा इतिहास जर पाहिला तर भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं आधी, भारतातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं। मग ते सोने की चिडिया कुठे गेली? तो सोन्याचा धूर कुठे गेला? हा विचार करायला पाहिजे ना आम्ही। सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये भारत
स्वतःला सोन्याची चिडिया म्हटलं जात होतं, मग ते काय झालं असं? मग ते चिडियाने गायब झाली आणि तो धुरी करत आला, याचा विचार करायला पाहिजे. आज आम्ही प्रगती करायला पाहिजे, पण आज आमचे हजारो शेतकरी आत्महत्या करतात, महिलांवर अन्याय अत्याचार होतात, माफलींच्या नावाखाली लोकांना मारलं जातं, सामान्य लोकांवर अत्याचार केला जातात. दररोज आम्ही बातम्या पाहतो, दररोज कुठं ना कुठं सामान्य लोकांवर अन्याय अत्याचार केलेल्या बातम्या आपण पाहतो. मग हा इतिहास आमच्यासमोर काय येत नाही? मग आमच्या महापुरुषाच्या काळामध्ये असं झालेलं आहे का? झालेलं नाही. मग याने काय आंदोलन केलेलं आहे? या महापुरुषाने आम्हाला आमच्या समाजाला जागृत करण्यासाठी आमच्या शत्रूची आणि आमच्या मित्राची ओळख करून दिलेली आहे. हा खरा इतिहास आहे. या महापुरुषाने आम्हाला आमच्या शत्रूची आणि आमच्या मित्राची ओळख करून दिलेली आहे. ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आम्हाला फक्त अफजल खान सांगितला जातो, परंतु अफजल खानाचा वकील कृष्ण भास्कर कुलकर्णी सांगितला जात नाही. ज्यावेळेस औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं, तर त्यावेळेस मदारी मेहता त्यांचा जो विश्वासू सेवक होता, तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख धारण केला आणि स्वतः औरंगजेबाच्या कैदीमध्ये गेला. नंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस मदारी मेहतरची सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर सरळ तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याकडे आला, सिंहासनाकडे आला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनाचं काम चालू होत, एक प्रशासनाचं महत्वाचं काम चालू होत. मग ज्यावेळेस हळूच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानामध्ये सांगितलं गेलं की शिवबा तुमचा मदारी आलाय, शिवबा तुमचा मदारी आलाय, तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्तब्ध झाले, शांत झाले आणि ताड करून उठून उभे राहिले. आणि जिथं मदारी मेहता उभा राहिला होता तिथपर्यंत गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मदारी मेहताच्या हाताला पकडून सिंहासनापर्यंत आणले. हा इतिहास बघा. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मदारी मेहताला काय म्हणतात त्यांचे विचार बघा. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मदारी मेहताला म्हणतात, सांग मदारी सांग, सांग मदारी सांग, तुला काय देऊ? घोडे देऊ, हत्ती देऊ, प्रशासन देऊ, तुम्ही जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. कारण तू स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला आणि औरंगजेबाच्या तावडीतून माझी सुटका केला, तू आज जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे, तू सांग आणि तू माग. त्यावेळेस मदारी मेहता ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा होता, जसा महाराज तसे त्यांचे अनुयायी. तर त्यावेळेस मदारी मेहता हळूसपणे नम्रपणे सांगतो की महाराज मला घोडे नको, महाराज मला हत्ती नको, महाराज मला पैसे नको, महाराज मला तुमचं काहीही नको, मला फक्त माझ्या डोळ्याने तुमचं जे रयतेचं राज्य आहे तर ते रयतेचं राज्य मला माझ्या डोळ्याने बघायचं आहे. हा होता मदारी मेहता. मग हा मदारी मेहता आमच्या समोर कधी आलेला नाही, कारण मदारी मेहता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना महाजनाने प्रेरणा दिल्या की आधी आपल्या या समाजाला या गुलामीतून जर बाहेर काढायचं असेल, या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं असेल, या सामान्य महिलांना बालकांना जर न्याय मिळून द्यायचा असेल, तर आधी आपल्याला राजा बनणे गरजेचं आहे. त्या सिंहासनावर बसल्यानंतर मग त्याच राजाला त्या ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार होता. मात्र आधी राजा बनण्यासाठी ब्राह्मणाकडून राज्याभिषेक करून घेणं गरजेचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाराणसीमधून गागा भट्टला बोलवलं. ज्यावेळेस गागा भट्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आला, तर त्यावेळेस या पुण्यातील असणाऱ्या ब्राह्मणाने त्या गागा भट्टला विरोध केला. तू या शूद्राचा राज्याभिषेक करतोस? कारण गागा भट्ट मध्ये गागा भट्टने गागा भट्टी ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. मग त्यावेळेस गागा भट्टने त्याला समजावून सांगितलं आणि त्याला क्षत्रिय हा एक पदी त्याला दिले आणि त्यानुसार मग त्यांचा शूद्र म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक केलेला आहे. जसा राजश्री शाहू महाराजांचा विधी त्या शूद्र म्हणून केला होता नारायण भट्टनं, तर त्याप्रमाणे गागा भट्टनं छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक केलेला होता.
तर त्या वेळेस महाराज जाऊन हे सगळं पाहिलं, त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांना मनामध्ये खंत निर्माण झाली की ही व्यवस्था जी निर्माण झालेली आहे ही व्यवस्था मला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना रायतेचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना राजा करणे गरजेचं आहे हे सगळं महाराजांनी पाहिलं होतं. आणि मग नंतर 3 महिन्याच्या कालावधीनंतर दुसरा राज्याभिषेक झाला. ही होती वर्णव्यवस्था. आणि या वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेचं राज्य निर्माण केलेलं आहे. हा त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. मात्र आज आम्हाला वर्णव्यवस्था दाखवली जात नाही, वर्णव्यवस्था सांगितली जात नाही. आम्हाला फक्त हिंदू आणि मुस्लिम, हिंदू आणि मुस्लिम हा प्रश्न आमच्या समोर दाखवला जातो. या देशामध्ये, आमच्या देशामध्ये ज्या सगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत, तर त्या जाती धर्मांच्या लोकांनी आमच्या महापुरुषांचा थोडासा जर इतिहास वाचला तर आम्हाला लक्षात येईल की आमचा शत्रू कोण होता आणि आमचा मित्र कोण होता हा इतिहास आमच्या लक्षात येईल. तर ते जागृतीचा सिद्धांत आहे. आम्ही जयंती साजरी करतो, आमच्या महापुरुषाचा जयजयकार करतो, मात्र त्यांचा इतिहास देखील आम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आमच्या समाजातील असणाऱ्या सर्व तरुण मंडळींना आमच्या महापुरुषाचा इतिहास माहीत असणे गरजेचं आहे. कारण आमच्या समाजातील असणारी तरुण मंडळी आमच्या महापुरुषाला आदर्श कधी मानेल, त्यांचा इतिहास त्यांना लक्षात आल्यानंतर. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात, जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. आमच्या बहुजन समाजातील बऱ्याच तरुणांची, बहुजन समाजातील बऱ्याच लोकांची अवस्था कशी झालेली आहे, अनाथ बालकासारखी झाली आहे. अनाथ बालक, जब अनाथ एक कोई अगर अनाथ बच्चा अगर होता है, अनाथ बच्चे को अगर कोई गोद ले लेता है तो अनाथ बच्चा जो उसे गोद में ले लेता है वो उसी को अपना बाप समझने लगता है. जो कोई उसे गोद लेता है उसी को अपना बाप समझने लगता है. तो तसा आमच्या इतिहासाची अवस्था झालेली आहे. आमच्या महापुरुषांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आमच्या महापुरुषांनी आम्हाला राजा बनण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणत होते, जा आणि घराच्या भिंतीवर लिहा, तुम्हाला शासन करती जमात बनायची आहे, तुम्हाला शोषण करती जमात बनायची नाही. हा इतिहास आम्ही समजून घेणे गरजेचं. मग ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजामध्ये न्याय, समता, बंधुतेवर आधारित एक प्रशासन तयार केलं आणि म्हणून त्यांची नोंद जागतिक स्तरामध्ये घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा संघर्ष करावा लागला. सहजासहजी त्यांचं प्रशासन आलेलं नाही. त्यांना विरोध करणाऱ्या लोकांनी त्यांना समजून घेतलं आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड केला. मग त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये सर्व महिलांना, बालकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना सर्वांना कोणत्या माध्यमातून न्याय मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी न्याय व्यवस्था बनवण्याचं काम केलं, एक प्रशासन निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. हा सगळा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागेल. मात्र आमचा इतिहास आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या महापुरुषांना आदर्श मानत नाही कारण त्यांचा इतिहास आम्हाला माहित नाही. आमचे आदर्श कोण आहेत, आमच्या पाकिटमध्ये फोटो कोणाचे आहेत, नाचणाऱ्या गाणाऱ्या लोकांचे फोटो आमच्या पाकिटमध्ये आहेत. आमच्या मायबापाचे फोटो नाहीत, आमच्यासाठी आदर्श आमचे मायबाप नाहीत. बऱ्याच लोकांना आमच्या महापुरुष आमच्यासाठी आदर्श नाहीत. आमच्यासाठी आदर्श कोण आहेत, नाचणारे गाणारे लोक. त्यांचं सगळं इतिहास आम्हाला माहित आहे, तो कुठं जन्माला, त्यांचं कोणतं पिक्चर रिलीज झालेलं आहे, कोणत्या सिरियलमध्ये काम करत आहे, त्याचं लग्न कोणासोबत झालेलं आहे, त्याच्या आईचं नाव काय आहे, त्याच्या बापाचं नाव काय आहे, ज्याचं आम्हाला काहीच काम नाही त्याचा सगळा इतिहास आम्हाला माहित आहे. आणि त्याचा पाकिटमध्ये आमचा फोटो आहे, मी त्याचा फॅन, मी त्याचा एसी, मी त्याचा कूलर, जे काही असेल ते. मात्र आम्ही आमच्या महापुरुषाला समजलं का, आमच्या महापुरुषाचा फोटो आमच्याकडे आहे का, आमच्या महापुरुषांनी आम्हाला काय केलेलं आहे ते आम्हाला माहित आहे का. हा इतिहास आम्ही समजून घेणार नाही. मात्र आम्ही या व्यवस्थेने आम्हाला जो एक गुलाम देण्याचा षडजर केलेला आहे तर त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे गुलाम बनण्याचं काम करत आहोत. या मीडियाच्या माध्यमातून, या व्यवस्थेच्या माध्यमातून, या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या व्यवस्थेला शिकार होतो. आम्ही विचार करत नाही, मात्र
आमच्या महापुरुषाचा इतिहास का लपवला जातो, आमच्या महापुरुषाचा इतिहास मर्यादित का केला जातो आणि आम्हाला धर्माधर्मामध्ये का भांडा लावले जातात, आम्हाला दोन विभागामध्ये का भांडण करायला प्रवृत्त करतात, त्या गोष्टीचा आम्ही विचार करतो का? करत नाही. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे आम्ही समजून घेत नाही. आमच्या महापुरुषाचा इतिहास आम्हाला लपवण्याचं कारण आहे की आम्ही जर आमच्या महापुरुषाला जर समजलं, त्यांचा इतिहास जर आम्ही वाचला, तर मग आम्ही देखील शासनकर्ती जमात होऊ शकतो, आम्ही देखील या प्रशासनामध्ये जाऊ शकतो, आमच्या बहुजन समाजातील लोक देखील शासनामध्ये अधिकार मागू शकतात, आम्ही देखील या न्यायपालिकेमध्ये जाऊ शकतो, या विधायिकेमध्ये जाऊ शकतो, या कार्यपालिकेमध्ये जाऊ शकतो, या मीडियामध्ये आमचं वर्चस्व असू शकतं. मात्र आम्हाला धर्माधर्मात विभागलं जातं, जाती जातीमध्ये विभागलं जातं आणि आमच्या महापुरुषांनी आम्हाला एक केलं तर आमच्याच महापुरुषाचा वापर केला जातो आणि आम्हाला धार्मिक गुलामीमध्ये टाकलं जातं, आम्हाला जाती गुलामीमध्ये टाकलं जातं, आम्हाला दोन विभागामध्ये टाकलं जातं. आणि तिकडं जे देशाचे चार आधारस्तंभ मानले जातात, या देशाचे आधारस्तंभ चार आपण लोकशाहीमध्ये म्हणतो, आपल्या देशामध्ये डेमोक्रॅसी असं म्हटलं जातं. डेमोक्रॅसी हा जो शब्द आहे तो डेमोस प्लस क्राटिया या दोन शब्दापासून बनलेला आहे. लोकशाही याच्यामध्ये पण दोन शब्द आहे, लोकशाही, लोक म्हणजे पीपल्स, शाही म्हणजे सत्ता, जसं प्रजासत्ता दिन आपण साजरा करतो. डेमोस क्राटिया हा दोन शब्दापासून हा शब्द बनलेला आहे. डेमोस मीन्स पीपल्स, क्राटिया मीन्स पॉवर्स, इज इक्वल टू डेमोस प्लस क्राटिया इज इक्वल टू डेमोक्रॅसी, म्हणजे लोकशाही, लोकशाही, लोकांची शाही, शाही म्हणजे सत्ता, म्हणजे लोकांची सत्ता. आम्हाला एकच व्याख्या सांगितली, फक्त एकच व्याख्या दाखवली जाते लोकशाहीमध्ये, लोकांनी लोकांच्या लोकांच्या लोकहितासाठी लोकांमार्फत लोकांनी लोकांच्या प्रशासनासाठी लोकांद्वारे चालवलेलं प्रशासन म्हणजे लोकशाही. झालं, आमच्या डोक्यामध्ये ही विद्यार्थ्यांनी व्याख्या पाठ केली, बस झालं, लोकशाही झालं. बघा तुम्ही मोठमोठे तरुण आमचे मोठमोठे भाषण करणारे लोक म्हणतात लोकशाहीची व्याख्या सांगतात, लोकांनी लोकांचे लोकांच्या लोकहितासाठी लोकांमार्फत लोकांनी चालवले लोकांचे प्रशासन म्हणजे लोकशाही. झालं, वा वा वा, नंबर एक व्याख्या पाडली. पण त्याच्या व्याख्याचा अर्थ अर्थ माहित नाही. लोकांची शाही म्हणजे आमची शाही, आमची सत्ता. हे जे चार आधारस्तंभ आहेत, हे जे चार आधारस्तंभ आहेत, कार्यपालिका, विधायिका, न्यायपालिका आणि मीडिया, या चार आधारस्तंभावर बघा तुम्ही आधी इतिहास करून बघा, आमचा बहुजन समाज तिथं आहे का बघा. सुप्रीम कोर्टामध्ये किती आमचे जज आहेत, हायकोर्टामध्ये आमचे किती जज आहेत, कार्यपालिकेमध्ये आयएएस, आयपीएस, आयआरएस आमचे किती लोक आहेत बघा. न्यायपालिकेमध्ये हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जज आमचे किती आहेत, नाही, शून्य प्रमाण आहे, शून्य. काबर ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जात नाही, हा विचार आम्ही विचारतो का, हा प्रश्न विचारतो का, ओबीसींची जातनिहाय जनगणना केली जात नाही, हा आमच्यासाठी खूप मोठा धोका आहे. या चार आधारस्तंभांचा बहुजन समाज नाही, कार्यपालिकेमध्ये आमचा बहुजन समाज नाही, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे लोक त्या ठिकाणी अजिबात नाही, एकही नाही. नावाला एखादं असतं मग त्याचं तिथं काय चालतं, आपण मागच्या दोन वर्षापूर्वी बघितलेलं आहे. काय बघितलं, एखाद्या नागरिकावर समजा जर अन्याय झाला तर तो नागरिक न्याय मागण्यासाठी कुठे जातो, दिवाणी फौजदारी न्यायालयामध्ये जातो. बरोबर आहे मलिक पटेल सर, बरोबर आहे. एखाद्या नागरिकाला जर न्याय मागायचा असेल तर तो कुठे जातो, दिवाणी फौजदारी न्यायालय. तिथं जर त्याला न्याय मिळाला नाही तर कुठे जातो, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जातो. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जर न्याय मिळाला नाही तर खंडपीठात जातो आणि खंडपीठात न्याय मिळाला तर हायकोर्टात जातो, हायकोर्टात न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्टात जातो. हा शेवटचा आपल्या देशातला शेवटचा सर्वोच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट. त्याच्यापुढे आहे काय, म्हणजे दिवाणी फौजदारी न्यायालयापासून जिल्हा सत्र न्यायालय, खंडपीठ, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये तो शेवटची त्याला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. हा भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला मौलिक अधिकार आहे.
इतने तुम्हारा सुरुआती सांगितलं मौलिक अधिकार फंडामेंटल राइट्स ते अधिकार सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश देखील घेऊन हिरावून घेऊ शकत नाही त्याच मौलिक अधिकाराच्या आधारावर आर्टिकल 19 त्या आर्टिकल 19 च्या अधिकारावर मी आज तुमच्या समोर बोलत आहे हा मौलिक अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मांच्या व्यक्तीला महिलेला बालकांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना मिळून दिलेला आहे हा मौलिक अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही मग तुम्हाला मी सांगितलं दिवाणी फौजदारी न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश हे लोकांमध्ये आले पब्लिक मध्ये आले आणि काय म्हणले आपल्या समाजाला आपल्या बहुजन लोकांना इतिहास लक्षात राहत नाही आपल्याला विसरायची सवय आहे आपण मागच्या गोष्टी विसरून जातो लगेच 2 वर्षापूर्वी ते 4 जज आले आणि लोकांमध्ये आले आणि काय म्हणाले लगे आम्हाला न्याय द्या काय म्हणायला लागली आम्हाला न्याय द्या 4 जज लोकांमध्ये आले आणि लोकांमध्ये म्हणायला लागले काय म्हणायला लागले आम्हाला न्याय द्या सामान्य व्यक्ती नाही तहसीलचा जिल्हा सत्राचा न्यायाधीश नाही सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश म्हणायला आम्हाला न्याय द्या आमच्यावर अन्याय होतो वर्ण व्यवस्थेच्या आधारे आमच्यावर अन्याय केला जातो मग हे इतिहास आम्ही कधी समजून घ्यावं लागेल मग आम्हाला शासनकर्ती जमात कधी म्हणावं लागेल मग ते फक्त आपण बोलायला होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला म्हणलेलं आहे शासनकर्ती जमात बना जर आम्ही घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची आहे हे फक्त आम्ही वाक्य सांगतो मोठ्या मोठ्याने सांगतो वाक्य सांगतो बाबासाहेब आमचे माझ्या भीमाचा नाही मजबूत किल्ला तुम्ही किती करा हल्ला तो किल्ला हजाराला लागलाय तो किल्ला हजाराला लागलाय हजाराला लागलाय कुणी जर म्हणत असेल चुकीचं आहे 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर तारीख आणि ठिकाण असं सांगा लागलो कारण मी कोणत्याही गोष्टी काल्पनिक दृष्टीवर बोलत नाही मी त्याचा अभ्यास आधी करतो डॉक्युमेंटरी इतिहास एव्हिडन्सच्या आधारावर बोलतो 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधान जाळला गेला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधान जाळला गेला मग कोण संविधान जाळला आपण त्या दैत्या बघितलं का या देशामध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे वेगवेगळे धर्माचे लोक आहेत वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत 6643 जातीचे लोक आहेत एससीच्या लोकांवर इतका अन्याय अत्याचार झाला कधी एसटीच्या लोकांनी कधी संविधान जावं कधी नाही एसटीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आणि होत आहे त्यांनी कधी संविधानाच्या विरोधात आंदोलन केलं कधी नाही ओबीसीच्या लोकांना त्यांना जात निहाय जनगणना केली जात नाही 52% असून देखील त्यांनी कधी संविधान जावं कधी नाही या देशामध्ये मुस्लिमांना मॉबलिंगच्या नावाखाली हिंदू मुस्लिमच्या नावाखाली या देशामध्ये 70 वर्षाच्या कालावधीमध्ये 63,000 दंगली झाल्या हजारो मुस्लिमांना निरपराध मुस्लिमांना मारलं गेलं तरी कधी संविधान झालं कधी नाही कारण संविधान लिहिण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालच्या मुस्लिमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्यांनी कधी संविधान झालं नाही या देशामध्ये मराठा समाजाने 58 मोर्चे काढले मुख मोर्चा काढला ठोक मोर्चा काढला आणि वेगळ्या पद्धतीचे मोर्चे काढले 58 मोर्चे काढले लाखोच्या संख्येमध्ये मोर्चे काढले शांतीने मोर्चे काढले त्याने कधी संविधानाच्या विरोधामध्ये कधी आंदोलन केलं त्याने कधी संविधानाला कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाने मोर्चे काढले लिंगायतांनी मोर्चे काढले लिंगायत हा स्वतंत्र पक्षामध्ये जवळपास 7.5 करोड लिंगायत आहे महात्मा बसवे यांनी जे वचन साहित्य लिहिलेलं आहे 60 करोड वचन होते आज 25,000 आज वचन आहेत आमचे अभ्यासक माननीय इंजिनियर सत्यनारायण बिराजदार सर या ठिकाणी लिंगायत मोर्चाचे अध्यक्ष लातूर जिल्ह्याचे ते देखील या ठिकाणी आहेत कितीतरी मोर्चे काढले लिंगायतांनी कधी संविधानाचे आंदोलन केलं कधी संविधान झालं नाही
या लोकांना इतका अन्याय अत्याचार झाल्यानंतर देखील याने संविधानाच्या विरोधामध्ये कधी आंदोलन केलं नाही, कधी संविधान जाळलं नाही. मात्र 9 ऑगस्ट 2018 दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कोण संविधान जाळला? कोणाला संविधान मान्य नाही, कोण संविधानाच्या विरोधामध्ये आहे हा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं. मग त्या संविधान जाळण्यावर काय कारवाई झाली? एक महिला बिलकुस बानो, गुजरातची महिला, त्याच्यावर 11 वर्ष केस चालतं. माझ्या राज्याच्या कारवाईमध्ये एका महिलेवर कधी अन्याय अत्याचार झालेला इतिहासामध्ये नोंद आहे का? बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकाही महिलेने कधी आत्महत्या केली नाही का विचार करा? एका महिलेवर कधी अन्याय अत्याचार झालेला का विचार करा? कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही विचार करा? नाही. मात्र आज महिलेवर अन्याय अत्याचार केला जातात, हजारो महिला आत्महत्या करतात, हजारो महिलांवर बलात्कार केला जातात, पण त्यांना शिक्षा दिली जात नाही, त्यांना सोडलं जातं. मग कुठाही न्यायपालिका, कुठाही कार्यपालिका, कुठाही विधेयका आणि कुठाही मीडिया? काय काय मीडियाचं? अंधकारातून काढून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम मीडियाचं आहे. मीडियाचा उद्देश तो आहे, प्रसार माध्यमाचा उद्देश आहे, उद्देश इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, ट्रेडिशनल मीडिया, हे त्याचे 4 प्रकार आहेत. त्याला स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. या 3 आधारस्तंभावर नियंत्रण ठेवण्याचं काम मीडियाचं आहे. आणि मीडियाचे लोक बघा, बहुतांश मीडिया बघा, लोकांना गुलामीमध्ये टाकण्याचं काम चालू आहे. काय टाकलं होतं मीडियावर? हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे राजा, औरंगजेब मुस्लिमांचे राजा, त्या काळामध्ये तेच, आणि आताही हिंदू मुस्लिमचंच काम चालू आहे. मग त्या बिलकीस बानूला 11 लोकांनी त्याच्यावर बलात्कार केला, त्याने सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेविट दाखल केला, मान्य केला. 11 वर्षाच्या नंतर 15-20 दिवसापूर्वी त्यांना सोडण्यात आलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 11 वर्ष मान्य केल्यानंतर कर्नल पुरोहितनं मान्य केलं, 11 ठिकाणी बॉम्बलास्ट केला, सुनील जोशीनं मान्य केलं, कुठल्या कुठल्या मस्जिद मध्ये बॉम्बलास्ट केला, मान्य केला, पण निर्दोष. कुठाय न्यायपालिका? त्या बिलकीस बानूला 11 जणांनी बलात्कार केला, त्याला सोडलं गेलं. काय सोडलं गेलं? आम्हाला माहिती आहे सगळ्याला, फक्त त्यांना निर्दोष सोडलं गेलं. परंतु काय म्हणून निर्दोष सोडलं गेलं? ते 11 चे 11 लोक जे आहेत ते ब्राह्मण आहेत. बरोबर आहे सर? 11 चे 11 लोक ब्राह्मण आहेत. देवाभाऊ बरोबर आहे, सांगत जाऊ जरा. 11 चे 11 लोक ब्राह्मण आहेत. आणि काय जजमेंट दिलं? ब्राह्मण हा सुसंस्कारी असतो, ब्राह्मण हा सुसंस्कारी असतो. हे संस्कार, ब्राह्मण हा सुसंस्कारी असतो या नावाखाली त्यांना सोडला गेला. मग 11 वर्ष काय झालं? 11 वर्षापूर्वी का सोडला नाही? का बरं न्याय दिला नाही बिलकीस बानूला? महाबलींच्या नावाखाली हजारो मुस्लिमांनी अत्याचार केला जातात, एससीच्या लोकांनी अत्याचार केला जातात, एसटीच्या लोकांनी अत्याचार केला जातात. मग सामान्य लोकांना का न्याय देतलं जातात? का रोहित इमुलेने फाशी घेतली? त्याला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करणारी ही व्यवस्था आहे. हा इतिहास आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना डबल मनुस्मृती लागू करायची आहे, कारण मनुस्मृतीच्या कालावधीमध्ये बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, बोलण्याचा अधिकार नव्हता, प्रवास करण्याचा अधिकार नव्हता, धनसंपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. हा कायदा होता. मग इंग्रजांच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही बदल झाला. सती प्रथेच्या नावाखाली इकडे दाखल तर मुसलमान तुमचे शत्रू आहेत, मुसलमान तुमचे दुश्मन आहेत. आणि आमच्या बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये, आमच्या लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये मुस्लिम आपले शत्रू आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. शत्रू म्हणलं की आमच्या डोक्यामध्ये टाकलं आहे मुस्लिम. मात्र आम्ही आमच्या महापुरुषाचा इतिहास कधीच वाचला नाही, आमच्या महापुरुषाला आम्ही समजून घेतलंच नाही. लोकशाहीर नमो साठ्यांना साथ देणारे अमर
मनुष्य मुस्लिम होते हे अनुसरण जातो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये साथ देणारे गफार मुन्शी बे हे मुस्लिम होते हे आम्ही विसरून जातो। ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांचे पदाधिकारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्हाला संविधान सभेमध्ये आम्ही पाठवणार नाही, तुम्हाला तिथं जाण्यासाठी दार खिडक्या आणि खिडक्यातून येणारं जे पाजर आहे पाजर तर ते देखील आम्ही बंद करू हे सांगितलं। त्यावेळेस पश्चिम बंगालच्या फजलुल हक यांनी या मुस्लिम लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवून दिलं, निवडून पाठवलं आणि म्हणून संविधान लिहिलं गेलं आणि संविधान लिहिलं गेलं म्हणून आज तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी एकत्रित बसत, तुम्हाला आणि आम्हाला मौलिक अधिकार दिले याच्या सांगण्यावरून आपण एक दुसऱ्यामध्ये भांडण करतो, मुस्लिमांवर अन्याय करतो, मुस्लिमांच्या डोक्यामध्ये हिंदू शत्रू, हिंदूंच्या डोक्यामध्ये मुस्लिम शत्रू हा टाकला जातो आणि त्याच्या आधारस्तंभावर हे कब्जा करतात। मात्र आम्ही विचार करत नाही, या देशामध्ये इस्लाम येण्यापूर्वी इस्लामच्या पूर्वी कोणत्या समस्या होत्या, वर्णव्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही वर्णव्यवस्था मुसलमानांनी आणली का नाही, जाती व्यवस्था मुसलमानांनी आणली का नाही, ऊच निचिता मुसलमानांनी आणली का नाही, भेदभाव मुसलमानांनी आणला का नाही, महिलांना गुलाम करण्याची प्रथा मुसलमानांनी आणली का नाही, सती प्रथा मुसलमान आलेले का नाही, बाल विवाह केशवपण जरद कुमारी विवाह बालिका हत्या या प्रथा या देशामध्ये मुसलमान आले का नाही, महिलेवर अन्याय अत्याचार मुसलमान आले का नाही। कुराण मध्ये तर स्पष्ट उल्लेख आहे, मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात तुम्हाला जर माझा जन्नत मध्ये जर पडोसी शेजारी व्हायचा असेल असा इशारा करून दाखवलेला कुराण मध्ये, म्हणून तर राजेश्री श्याम महाराजांनी कुराणचं भाषांतर केलं होतं। त्या ठिकाणी म्हणतात ज्यांना ज्यांना जन्नत मध्ये माझा शेजारी व्हायचा असेल तर त्यांनी आपल्या पत्नीसोबत चांगले व्यवहार करणे गरजेचे आहे। हा इतिहास आमच्या समोर येत नाही, काय येत नाही, कारण आमच्या मुस्लिम समाजाच्या बहुतांश लोकांना देखील या वर्णव्यवस्था माहिती नाही, आमच्या मुस्लिम समाजातील असणाऱ्या लोकांना देखील वर्णव्यवस्था माहित नाही, जाती व्यवस्था माहित नाही, ते सरसगट सगळ्यांना मुस्लिमांना सोडलं की सगळ्यांना सरसगट हिंदू माणसं नसतात, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। ही व्यवस्था मुसलमान आली का नाही, महिलांना दास करण्याची प्रथा मुसलमान आली का नाही, ऊच निशिता मुसलमान आली का नाही, आणि हिच्या पुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्या ज्या महापुरुषांनी या देशामध्ये क्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि न्याय समता बंधुता निर्माण केलेली आहे या महापुरुषांच्या हत्या झाल्या तर त्या हत्येमध्ये एकही मुसलमान तुम्हाला नावाला दिसणार नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे या देशामध्ये 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये संविधानाच्या सत्याग्रहामध्ये मला मुसलमानांनी साथ दिलेली आहे, आयुष्यभर मुसलमानांनी मला साथ दिलेली आहे, साथच दिली नाही तर प्रॅक्टिकल करून दाखवलेला प्रॅक्टिकल 1930 1931 1932 इंग्लंडमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स होतं, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स, इंग्लंडने जगातल्या बऱ्याच देशाच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं होतं, त्या गोलमेज परिषदेमध्ये या ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या लोकांना वाटलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जे स्वतंत्र प्रतिनिधित्व मागत आहेत तर ते प्रतिनिधित्व त्यांना येऊ नये म्हणून त्यांनी षडयंत्र असलं, आणि गांधीजी मौलाना शौकत अली मौलाना फजलुल हक व त्यांचे जे पदाधिकारी होते मुस्लिम लीगचे जे पदाधिकारी होते तर त्यांना त्यांचं शिष्टमंडळ भेटलं आणि कोऱ्या पेपरवर सही करून दिली तुमच्या ज्या मागण्या त्या मागण्या मान्य, मौलाना शौकत अली म्हणतो तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य, मग याच्या बदल्यात काय करायचं, याच्या बदल्यामध्ये असं दाखवलं गेलं की भारतामध्ये जे विभाजन होत आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र प्रतिनिधित्व मागत आहे तर ते चुकीचं आहे असं दाखवलं गेलं,
मात्र त्यावेळेस मौलाना शौकत अलीने सांगितलं, हमारी नजर से इस्लाम क्या कहता है, इस्लाम कहता है मजलूमों का साथ दो और जालिम को जुल्म से रोको, ये इस्लाम का पहला सिद्धांत है। और हमारी नजर से विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और उनका जो समाज है, जो बहुजन समाज है, हजारों साल से वर्ण व्यवस्था के आधार पर गुलाम है। उनकी जो डिमांड है, उनकी जो मांगनी है, वो दुरुस्त है। और हमारे कुरान के अनुसार हमको जो आदेश दिया गया है मजलूमों का साथ देने के लिए, हमको ये मांगने मान्य नहीं है। लेकिन हम कल गोलमेज परिषद के अंदर में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का ही साथ देंगे। मौलाना शौकत अली ने त्यांच्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गोलमेज परिषदेमध्ये 1930, 31 आणि 32 ला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरला साथ दिली। म्हणून आज मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे। मुसलमानांना टार्गेट केल्याचं कारण हेच आहे, या बहुजन महापुरुषांना मुसलमानांनी साथ दिलेली आहे। आम्हाला दाखवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला, पण त्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्ण भास्कर कुलकर्णी याचे दोन तुकडे केले, हा इतिहास का सांगितला जात नाही? कोणत्या धर्माच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखला गेला, हा इतिहास का सांगितला जात नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 700 पुटांग हा काय अर्ध दाखवला जात नाही? त्यांचे विश्वास सरदार जे मुस्लिम होते ते का दाखवले जात नाहीत? त्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणे गरजेचं आहे। मग या देशामध्ये या व्यवस्था तर मुसलमानांनी आलेल्या आहेत, मग मुसलमान आमचे शत्रू कसं काय? हा इतिहास आम्ही समजून घेणे गरजेचं आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सगळ्यात जास्त डिग्री घेणाऱ्या व्यक्तीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु मानले, तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवून दिली आहे। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून इतिहास दाखवलेला आहे, आपल्या मित्राची शत्रूची ओळख करून दिलेली आहे। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबाने दोन फाडली, त्याला मुस्लिम माधव नात असं म्हणतात डॉक्टर साहेब, बरोबर आहे, त्याला नात म्हणतात। पहिली नात त्यांनी मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।